राम कृष्ण हरी विठ्ठल केशव 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 विठ्ठल केशव राम कृष्ण हरी 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 विठ्ठल केशव विठ्ठल केशव पुंडलीकवरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री तुकाराम सब संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीति ही लोकी भजीजो आदिपुरुखी अखंडित। आज आपल्या विठ्ठल आश्रमामध्ये येऊन सर्व चैतन्यमय वातावरण पाहून प्रत्यक्ष ईश्वरीय साक्षात्कार एक भूमी आपल्याला ही प्राप्त झाली असा प्रत्येकाला अनुभव आल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला राहणार नाही। गंगापूर शहराचं खऱ्या अर्थाने हे धार्मिक वैभव पूजेने गाथामूर्ती श्री महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि अथक प्रयत्नाने हे पाहायला सगळं सोपं वाटते पण एकदम होत नाही। हळूहळू 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 ढाळे ढाळे खेतुलीने की वेळ यान्यानुसार सुरुवातीला धूत मंडळीच्या गोडाऊनमध्ये सुरुवात झाली होती आणि होता होता शेवटी ईश्वरी कृपेने जे जे घडते जे जे होत राहते ते सर्वांच्या हिताकरताच होत राहते।
ह्या जाखमत वाडी या शिवारामध्ये पूजेने महाराष्ट्रीने हे आश्रमाची जागा घेतली. बरंच दूर वाटत होतं, आता गंगापूर पार इथपर्यंत चिकटलं. सगळे घरं बंगले सगळे झालेले आहेत आणि आश्रम हे आपला सुरुवातीला जो वाटत होतो, आता सगळी जेवढी आपली जागा आहे ते सर्व जागा म्हणजे मंदिर सत्संग हा भवन त्याचप्रमाणे पाठीमागे गोशाळा आणि भक्त लोकांचे सर्व विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था एकच उणीव होती पूजेने बाबांच्या सर्व निवासाचे तर तीही सगळं व्यवस्था झालेली आहे. मग अशा आम्ही बोललो सगळं शांततेने राहण्याकरता काय पण शांतता भेटत नाही, करता करता सगळं नाकविणव येत असतं. आळंदीलाही आपल्या संस्थेचं काम दिव्य भव्य आणि अतिशय थोड्या दिवसात झालं. पंढरपूरलाही मठाचं काम आपलं भव्य झालेलंच आहे आणि इथंही आहे. काम करणं वेगळं आणि काम करत असताना माणसं घडवणं हे फार कठीण काम आहे. परंतु आतापर्यंत महाराजांनी बरेचसे विद्यार्थी घडवले. बिघडवायचं काम सोपं आहे, बरीच माणसं आहेत, काही संस्थाही आहेत, काही संघटनाही आहेत, सगळं केलं की बिघडवायचं काम लवकर जमते. परंतु हे माणसं विद्यार्थी घडवणं हे सोपं काम नाही. ज्ञानोबारायांचा कृपाशीर्वाद घेऊन, सद्गुरू जोग महाराजांचा कृपाशीर्वाद घेऊन महाराजांनी ज्या कार्यास सुरुवात केली, मग आळंदीचं कार्य असेल, आपलं इथलं असेल, पंढरपूरचं असेल. आता बोलताना थोडी अतिशयोक्ती वाटत, आपल्याला कवडीन विभा बांधला पाहिजेत म्हणजे दृष्ट लागेल अशा प्रकारचं आपलं हे सगळं काम झालं. परंतु हा एवढा प्रवास करत असताना कसा कसा आणि किती किती कष्टदायक झाला हे करणाऱ्याच्याच अनुभवाला येत राहते. आपण सर्व भक्तमंडळीने सहकार्य केलं, विद्यार्थी बांधव आमचे अतिशय तनामनाने काम करून राहिले. शेवटी हे कसं आहे, आपल्याला विद्यार्जन तर करायचंच आहे, विद्या प्राप्त करायची आहे. तुम्ही कितीही मोठे व्हा, शास्त्री व्हा, पंडित व्हा, पण नुसतं शास्त्री पंडित होता कामा नये, सेवाभाव शेवटच्या श्वासापर्यंत टिकला पाहिजे, तर त्याला ते महत्त्व राहते. म्हणून आपण मोठमोठे विद्वाने सगळे महाराजांच्या या कुशल मार्गदर्शनामधून बाहेर पडून राहिलेत आणि बाहेर पडतील. त्याचबरोबर गोसेवेचं व्रत हे फार कठीण असते. आता आज आपण पाहतो 100-100, 200-200 एकर जमीन असलेले माणसं पोळ्याच्या दिवशी मातीच्या बैलाची पूजा करतात आणि गोबारसला मातीच्या किंवा चित्राची पूजा करतात. गाय नाही, कुठलं काही गोवंश नाही. या राष्ट्राची संपत्ती आहे गोवंश. अजूनही श्रेष्ठींच्या लक्षात येईना निर्घुणपणाने हत्या गोमातेची चालू आहे. आता सगळे माणसं धन असूनसुद्धा करत नाही म्हणून साधुसंतांना याच्यात प्रवेश घ्यावा लागला. गोशाळा पाहिल्यानंतर समाधान वाटते. गाईचे सर्व ते चेहरे, त्याचे सर्व परिस्थिती पाहून एकदम समाधान वाटते. काही गोशाळेत जावं तर असं वाटतं की आता काय करावं आणि काय यायचं नाही असं वाटतं. नुसतंच निमित्ताला असते, बाकीचे सगळं चालू असते, प्रचार प्रसार सगळा. पण गोमातेची इतकी अवस्था असते की पुण्य करता घडे पाप असंही होत राहते. पण आपलं आपल्याला बोलता येत नाही. मग गोसंवर्धन आपण केलं पाहिजे, गाई सांभाळल्या पाहिजे. मग हे प्रत्यक्ष आपण केल्याशिवाय आधी केले मग सांगितले. वास्तविक विद्यार्थी घडवणं आणि गोमातेची सेवा करणं हे एका मॅनमध्ये दोन तलवारी आहेत. तलवारची मॅन आपण पाहिली की नाही का नष्ट, पण त्यात अगदी एकच तलवार बसते, बाकीचं काहीच त्याच्यात ठेवता येत नाही. पण महाराजांनी एका मॅनमध्ये दोन तलवारी ठेवल्यासारखं आहे. दोन तलवारी बसतच नाहीत, पण त्यांनी कुशल मार्गदर्शनाने दुधारी तलवार केली.
आतूनही धार आहे आणि बाहेरूनही आहे. म्हणजे आध्यात्मिक कार्य आहे, आध्यात्मिक कार्य आहे आणि सामाजिक राष्ट्रीय कार्याबरोबर आहे. म्हणजे दुधारी तलवार आहे. गो रक्षा राष्ट्र रक्षा असं म्हटलं. गाईचं रक्षण म्हणजे राष्ट्राचं रक्षण, गाईचं रक्षण म्हणजे सर्व दीन दुबड्याचं रक्षण असं. म्हणून गोसेवा महाराजच करतात असं समोरच्यांनी पाहिलं की त्यांच्या मनावर परिणाम होत राहते. म्हणून गाईचं रक्षण अतिशय महत्त्वाचं आहे आणि जिथं जिथं रक्षणाकरता आपण करतो त्या गाई समाधानी असणं हे महत्त्वाचं आहे. सध्याच्या काळात तर एवढं सगळं आहे, गाडी पुसायला माणसाला काही अपमान वाटत नाही, सोयऱ्याच्या समोर पुसते कळी पडते, पण गाई बैलाला चारा टाकायचं म्हटलं की झिरो किंमत होती. एखाद्या मुलाला पाहायला गेलं तर म्हणते काय मुलाला मुलगी द्यायची म्हणे, तो तर त्या गाई बैलाचं शेण काढत होता. म्हणजे इतकं झिरोवर आणलं माणसाने. आणि पाहुण्याच्या समोरच जर गाडीचं तर कपडा मारत असेल तर त्यांना म्हटलं बाबा आमच्या सोयऱ्याकडे फार मोठी गाडी आहे असं. नाथाचं काय नाथाच्या घरची उलटी खून, वडचणीचे पाणी आळ्यास गेले असं झालं, व्हायला लागलं. खरं म्हणजे गोवंशाची सेवा महत्त्वाची आहे. त्याच्यातूनच आपला स्वतःचा विकास, समाजाचा विकास आणि राष्ट्राचा विकास होत राहते. आता बरेचसे दिवस गेले, दिल्लीला ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस आपले साधुसंत महात्मे बरेच मारले गेले, अजूनही त्याला पाहिजे तेवढं यश आलेलं नाही, पण आल्याशिवाय राहणार नाही मात्र निश्चित आहे. गोमातेची सेवा अतिशय सुंदर आपल्या आश्रमातर्फे महाराजांनी सुरू केली आणि आपण सर्व साधक मंडळी ते काम करता. चांगलं आहे, आपल्याला अध्ययन करायचंच आहे, पण अध्ययनाबरोबर हा सेवाभाव कायम ठेवायचा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम असंही म्हटलेलं आहे, म्हणून नामाचंच चिंतन चालू आहे आणि ही सेवा चालू आहे. हे सगळे विद्यार्थी घडवत असताना बाकीचे सगळे व्यावहारिक अनेक प्रकारचे बुद्धीचे लचके तुटत असतात. ह्या सर्व प्रसंगाला सामोरं जात सगळ्यांना माणसाला माणसं बनवणं, नाही तर माणसाची गर्दी खूप आहे पण दर्दी माणसं फार थोडी आहेत. आदमी आदमी तो सबकोही कहते आदमी का सब सुकाल, लेकिन जिस आदमी को आदमी कहते है उस आदमी का दुकाल. माणसं घडवायचं काम, माणसं बनवायचं काम आपली ही संस्था करते आणि महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे एक ना अनेक विद्यार्थी आतापर्यंत तयार झालेत, होत आहेत. आणि महाराजांचा प्रश्नच नाही, आपण महाराजांचं नाव घेतलं की गाथामूर्ती समोर येत राहत. संतांच्या वाङ्मयामध्ये सगळं वेदशास्त्राचं सार भरलेलं आहे त्याच्यात आणि ते सर्वांच्या गळी उतरून देण्याचं काम. आणि महाराजांचा हा अभंग, ही गाथा केवढी मोठी आहे, श्री महाराजांच्या मुखामधून आपण नेहमी ऐकत असतो आणि हे करत असताना आपण बऱ्याच वेळेस पाहत असतो. कधी कधी आमचे आपले संत मंडळी म्हणतात बाबा आम्हाला फक्त सांगायचं काम करायचं, हे बाकीच्या उपाधीत पडायचं नाही, मठ नको, गोशाळा नको, काही नको असं होत राहते. पण त्याच्याकरता हे लागतच असते. नुसतं हिरा किती किमतीचा आणला, दोऱ्यात वळून बांधला, काय मजा आहे त्याचा. मग त्याला खोंदण लागते, सोन्याचे सगळे तयार त्याचं उपकरण तयार करावं लागते. तर हे सगळं विद्यार्जन, गोशाळा, आश्रम हे त्या ईश्वर चैतन्याला, त्या हिऱ्याला हे खोंदण आहे. म्हणून पूजनीय महाराजांच्या अथक प्रयत्नातून हे सर्व तयार झालं. गोशाळा, पाकशाळा आणि भक्तांची शाळा हे सगळं तयार झालेलं आहे. प्रवेशद्वारही झालं. हे सगळं होत असताना येता येता तर मग असे महाराज म्हणले आता सगळं आहे पण आता थांबणं होत नाही. पंढरपूरचा चातुर्मास आता तिथले कार्यक्रम बंद झाल्यामुळे लगेच माणसं काही साधे महाराज कधी येतात, आता महाराजांनी काय काय करावं असं तिथे चालूच राहते ना. तिथं ते सर्व चातुर्मास प्रवचनं असतात, कीर्तनं असतात. आळंदीचा विस्तार खूप मोठा आहे आणि आपला इथंही सुद्धा तिन्ही ठिकाणी हे करायचं म्हटल्यानंतर हे कसं कसं करतात हे महाराजांच्या सगळं आपण जवळ गेल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. तर ह्या निमित्ताने आपल्या आश्रमावर हा गोकुळ अष्टमी महोत्सव सुरुवातीपासून आश्रम झाल्यापासून
आणि ह्या गोकुळाष्टमी आश्रमा आपल्या महोत्सवामध्ये आज येण्याचा प्रसंग प्राप्त झाला. परवा रविवारी यायचं होतं पण काही कामानिमित्त आम्ही आजच आलो. आज प्रवचन आहे आमचं सुदाम महाराजचं, पण आता आम्ही अतिक्रमण केलं तुमच्या प्रवचनावर. आता जिकडे तिकडे रेटरिटीच चालू आहे. हा त्याचा बांध करतो, तो त्याचा बांध करतो, आम्ही तुमचा बांध करलात. पण फिरत गिरत काही करू नका. 11 ते 15 त्यांचं महाराजांचं प्रवचन आहे. हे केलं कथा कीर्तन प्रवचन हे काही करमणूक नाही. मनोरंजनाकरता ऐकणं करणं वेगळं, लोकांनी मानावं याच्याकरता करणं वेगळं, पण माणसाची मनं घडली पाहिजे हे करणं उचित असतं. आणि ते पूजेने महाराज आपलं सर्व करून आलेत. आपल्या ह्या केवळ गंगापूरचं नव्हे, हे एक धर्माचं वैभव आहे, परिसराचं वैभव आहे. हे सगळं आपण झालेलं पाहून राहिलो. आणि संतांचा हे काय माऊलीने अप्पासाहेबांमध्ये सांगितलं, सर्वांना सुख मिळावं व्हावे, आपलं आपण वाक्य आपलं व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. माऊलीने तेच सांगितलं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नेतीही लोकी भजीजो आदि पुरुखी अखंडित. माऊली म्हणतात फार काय सांगायचं, की सर्वांना सर्व सुख मिळावं. आणि सुख मिळून नुसतं थांबू नये. बरेच माणसं सुख मिळण्याचा प्रयत्न, आता सुख म्हणजे धन दौलत शेतीवाडी गाडी घोडी याला आपण सुख म्हणतो, पण हे खरं सुख नाही. संपत्ती ठीक आहे, आता आपला एवढा आश्रम हा एवढा झाला, हे संपत्तीशिवाय थोडंच झाला. संपत्ती तर लागतेच, पण त्याहीपेक्षा आपल्याला आणखीन पुढं पाऊल टाकायचं आहे. सर्व सुख प्राप्त करायचं असेल तर नामानेच तो परमात्मा हाकी सरशी उडी काय नाम करुण्यास्तंभ फोडी. त्याला हाक मारलं की जसं एखाद्या माणसाला वाटलं बाबा पांडुरंग पाटील इकडे या, नाव उच्चारलं की तो जवळ येते, ती व्यक्ती जवळ येते. म्हणून नामाला महत्त्व देणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर मग अधमा मूर्तीपूजाचे तीर्थयात्रा धमाधमा असं जर म्हटलं तर ते जमणार नाही. नाम चित्तशुद्धी करताच आहे एवढं आपण म्हणून थांबणार नाही. नाम आपल्याला कैवल्य स्वरूपही करते, याला ज्ञानोत्तर प्रेमभक्ती असं आपण म्हणतो. आणि तोही सर्व कार्यक्रम आपला इथं सतत भजनाच्या माध्यमातून चालू आहे. ज्ञानोबाराय ज्ञान्यांचे राजे, ज्ञान्यांचे गुरु, पण माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेही नगोडी. म्हणजे या दोन ज्ञान आणि भक्ती अतिशय महत्त्वाचं आहे. पण ज्ञान नुसतंच आम्हाला ज्ञान वैराग्यासह प्राप्त झालं पाहिजे आणि भक्ती प्रेमासह प्राप्त झाली पाहिजे. नुसतं भक्ती जर प्राप्त करायला लागले तर दांभिकपणा निर्माण होतो, मानमान्यतेकरताच केल्या जाते. तर भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, हे तर आपण त्याच्यात अभिमान निर्माण होत असतो. अभिमान नित्य नवा तया माझ. ज्ञानामध्ये ज्ञानाच्या पाठीमागे वैराग्य असलं तर ते ज्ञान प्रकाशित होत राहते. भक्तीच्या पाठीमागे प्रेम असलं तर ती भगवत स्वरूप करून टाकते. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भक्ती प्रेम ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या आश्रमाच्या माध्यमातून प्राप्त होतात. कथा कीर्तन हे याकरताच राहत असते. बरंचसं पाहतो आणि जे करायचं ते पथ्यांनी करायचं. आता आपण करतो सगळं, आता जास्ती बोलता येत नाही. महाराज तरी चांगलं कडक बोलतात, बरं कोणीतरी बोललंच पाहिजे, नाही तर सगळ्यांनी जर मिळमिळ म्हटलं ते जमत नाही. आपण संप्रदायाचं नाव वाढवतो की नाव घालून राहिलं हेच कळत नाही. काय काय करतो, कसं करतो, लोकांना गळ वाटव म्हणून ते सगळ्या त्याच्यात बदल होऊन राहिलेला आहे. मानमान्यतेकडे सगळे माणसं हे करतात. राजसी वृत्तीवर आरूढ होऊन आपल्याला ईश्वराच्या चरणापर्यंत कदापि जाता येणार नाही. सात्विक वृत्ती निर्माण होण्याकरता तामसी वृत्तीचा त्याग करून आपल्याला हे सगळं केलं पाहिजे. जसं कई भोज्य नानापरी कई कोरड्या भाकरी, हे संतांनी आपल्याला त्याच्याकरताच शिकवलं आहे. चांगले पकवान तर महाराजांचा प्रश्नच नाही, आता वेगवेगळे पकवान नेहमीच खाऊ घालतात. पण जर एखाद्या दिवशी एक घास भाकरीचा आणि एक मिरचीचा तोडला तर आपल्याला गुलाबजामचाच स्वाद मिळाला पाहिजे त्याच्यात. पण कधी कोरड्या भाकरी खावा लागतात तर कधी पदार्थही खावे लागतात. कधी लोक आपल्याला हार घालतात तर कधी लोक काही वेगळंही बोलत असतात. लोक ऐसा ओघ धरिता धरवेना, हे सगळं द्वंद्व, ह्या द्वंद्वाचा विचार करून
समन्वयाने जीवन कसं जगावं हे आपल्या संत वाङ्मयाने आपल्याला सांगितलं. म्हणून कथा, कीर्तन, काकडा, हरिपाठ. काकडा हरिपाठ म्हणजे काय आपलं साधं आहे का? आता अलीकडे सप्ते सुरू झालं की मग आमचे विद्यार्थी आता आपण चांगली मंडळी आहात महाराजांच्या सहवासात. नाही तर सप्ताला जर कुठं राह ठरलं मग काकडा करणार नाही, हरिपाठाला येणार नाही, मग नुसतं चाल म्हणायची. काही नुसतं चाल म्हणतात, कीर्तन येतात, आपलं हरिपाठ करतात काकड्यात, कारण सूर्यवंशी असतात, काकडाली उठताच येत नाही. त्याच्यामुळं ते काकड्याचे हे भोपाळ्या हे सगळं आपण सगळ्या हलक्या स्वरात आणि आपल्या साध्या पूर्वीच्या संतांच्या चालीत म्हटलं ना तर काही रानावनात डोंगरात जाण्याची गरज नाही, देव थयथया नसते आपले. असं सगळं स्वामी महाराजांचा काकडा पंढरपूरला 3-3 तास लोक अगोदर जागा धरून ठेवायचे काकडा ऐकायला. आता आमचं कीर्तन असलं 3-3 तास अगोदर निघून जातात, कारण तपश्चर्या कमी आहे, त्याच्यातले सर काय असेल ते सहानुभूती कमी आहे. कुठल्या प्रकारचे काही सुविधा नसताना महाराष्ट्राची सगळी पायपीट केली स्वामींनी आपल्या सर्व पूर्वजांनी, आणि त्यांनी पेरलं, आता हे फळं यायला लागले. आता हा आश्रम आपला एवढा झालेला दिसते, सगळं बुद्धीचे लसके तुटले, हाडाचं काळी काळं करावं लागतात, रक्ताचं पाणी केलं, तर हे सगळं होत राहते. एकदम करान होते असं तसं त्याचा अर्थ नाही. म्हणून ह्या आपल्या आश्रमामधला हा गोकुळाष्टमी महोत्सव, कृष्णाष्टमी महोत्सव हा देशभर चालू आहे, पण आपल्या आश्रमातला हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. आणि त्यामध्ये हे सगळे प्रवचन आणि रोज महाराजांच्याच मुखामधून ह्या ज्ञान यज्ञामध्ये आहुती चालू आहे. ते एक एक किती वेळ आपण ऐकलं, एकाच अभंगावर किती वेळ जरी ऐकलं तर ते पुन्हा पुन्हा ऐका वाटते. संतांच्या वाङ्मयाचं हे विशेष आहे, आणि कितीही अर्थ आपण काढले तरी ते अर्थ अजून निघतच राहतात. बाकीच्याचं नुसतं 2 आणि 2 = 4 एवढंच होतात असं होऊन जात. म्हणून संत वाङ्मय हे बुद्धीने कळून घेता येत नाही, हे श्रीगुरूंच्या कृपेने कळत असते. बुद्धीने कळणारं फक्त ते फार झालं, संस्कृत पुस्तक आहे, अमुक आहे, तमुक आहे, शब्दाचा अर्थ कळेल, पण शब्दरूप तुम्हाला होता येणार नाही. म्हणून संत वाङ्मय हे श्रीगुरूच्या मुखातून ऐकावं लागते. बरेच बुद्धिवादी माणसं आहेत, ज्ञानेश्वरी गाथा सगळं त्यांनी आणलं तर ते वाचतील, सगळं करतील, पण त्यांच्या पद्धतीनेच अर्थ काढतील. त्याचा मुख्य कसा गाभा आहे हे श्रीगुरूंच्या मुखातून ऐकल्याशिवाय कळूच शकत नाही. म्हणून आपण पूजनीय महाराजांच्या मुखामधून सदैव गाथ्याचं चिंतन, ज्ञानेश्वरीचं चिंतन हे सगळं ऐकत राहत, त्याच्यामुळे आपल्याला थोडं कळते. जे कळलं मग लक्षात येते ऐकल्यावर की आपल्याला कळलं ते वेगळंच कळलं आहे, ते राहिले वेगळीच, आपण वेगळाच अर्थ लावत होतो. तर असं होत राहत. एका ठिकाणी बरंच बाद झालं, केली सीताशुद्धी मूळ रामायणा आधी. मग त्याने 2-4 अर्थ, त्या बुद्धिवादी माणसं असतात, हे बुद्धिवादी माणसं ती तर नीट जीवन जगत नाही पण आपल्याला जगू देत नाही, अशी कधी कधी पद्धत होत राहते. पण ज्यावेळेस श्रीगुरूंच्या मुखामधून त्याने ऐकलं मग लक्षात आलं की याचा अर्थ कसा आहे. मग अर्थ केवळ शब्दार्थ घेता कामा नाही, कधी कधी शब्दार्थापेक्षाही हा आंतरिक भाग वेगळा असतो. आणि पूजनीय महाराज श्रींच्या मुखामधून आपण हे सगळे बारकावे श्रवण करता आणि आपल्या जीवनामधली जी गुंतागुंत आहे ती सोडवण्याचा फार मोठा हा आपल्याला आधार सापडलेला आहे. रोज प्रवचनं ज्यांची आहेत, आता पूजनीय सुदम महाराज, संजय महाराज, त्याच्यानंतर नारायणगिरी महाराज सावखेडा, पूजनीय कैलासगिरी महाराज, भगवान महाराज जंगली शास्त्री, पद्माकर महाराज पाटोडे, ह्या सर्व संतांचं प्रवचनाच्या माध्यमातून हे चिंतन होणार आहे. आज आम्ही टाईम सोडून आणि अतिक्रमण करून या ठिकाणी आलो. सुदम महाराज आता तुमचं प्रवचन आहे ना, आता पुन्हा त्या नियमाचं ते आपण केलंच पाहिजे. तर ह्या गोकुळाष्टमी आपले जे देवदेवता आहेत आपल्याला अध्ययनही करायचं आहे, माणसं घडवायचे आहेत, पण माणसं घडवताना आपल्यालाही घडलेलंच राहायचं आहे. नाहीतर देवाची मूर्ती घडायली की एक दगडाचा तुकडा उडला की डोळा जाते, दुसरा उडला की हाताचं फ्रॅक्चर होते, तिसरा नजर ध्यान नसताना पडला तर त्याच दगडावरून त्याच्या पायाचे फ्रॅक्चर होते. माणसं घडवताना आपणही घडेलच राहिलं पाहिजे
हेच आपल्याला सर्व संतांनी शिकवलेलं आहे. आणि हे राष्ट्रीय ज्या देवता आहेत आपल्या, राम कृष्ण ह्या सगळ्या, पांडुरंग परमात्मा, त्याचंच स्वरूप आहे. ह्या देवदेवतेचे महोत्सव आपण सर्वांनी एकत्र येऊन केलेच पाहिजे. आणि हे करत असताना त्याचे नियम, त्याचे सगळं हे सगळं सांभाळून आपण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. खूप खूप चांगल्या प्रकारचं आपण हे सर्व कार्य पूजने महाराजांच्या सहवासामध्ये करून राहिलेलं आहे. महाराजांचे ह्या धर्मकार्याकरता हे केवळ हा गंगापूरचाच आश्रम आहे, विठ्ठल आश्रम आहे एवढंच नाही, हे फार मोठं धर्मकार्य आहे. आणि हे धर्मकार्य राष्ट्राच्या उत्थानाला अतिशय हातभार लावत असते. त्यामध्ये मग ह्या सगळ्याच गोष्टी आल्या, गोशाळा आल्या, सगळ्या आल्या. गोशाळा म्हणजे साधे नाही, हा मोठा यज्ञ आहे. तुम्ही पहा ना, तुम्ही एकदा प्रयोग करा. गायीच्याबद्दल जर बोलायचं ठरलं, घरी कटकटी होता, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, किंवा दोन्ही शास्त्री पंडित असू द्या, काही ना काही कटकटी होतात. पण ज्या ज्यावेळेस कटकटी होतात त्या त्यावेळेस कोणाचा आधार घेऊ नका. जमलं ते समजून सांगतील, नाहीतर ते दितीन रॉकेल टाकून पेटून पुन्हा. बाबा तुम्हाला बोललं म्हणजे कायचं आहे असा, आपल्याला नसतं सहन झालं म्हणजे तो शांत होता त्याला पेटून. ज्या ज्यावेळेस असे प्रसंग येतात संकटाचे, दुःखाचे, त्यावेळेस गायीच्या गोठ्यात जा. आणि गायीच्या गोठ्यात गेल्यानंतर काही नाही, फक्त गायला काही बोलता येत नाही, तुमच्याकडे पाहत राहीन, काहीतरी संदेश देत राहीन, तुमचे कुविचार दूर जात होतील. आणि अगदी चांगलं आहे. आता परदेशामध्ये ज्या गोशाळा आहेत आपल्या ह्या गिरगाई तिथे नेऊन त्याच्यावर त्यांनी अधिक दूध देण्याकरता प्रयोग केले. आणि गोशाळाचं एवढं त्यांना महत्त्व वाटून राहिलं की हे जे आजार आहेत कधी बरे न होणारे, तर त्याच्याकरता ह्या गोशाळ्याचा खूप वापर होऊन राहिला. मग अर्धा तास, एक तास, दोन तास त्या माणसाने गोशाळ्यात राहायचं, गाईचं शेण, गोमूत्र त्याचा वापर करायचा, गाईच्या अंगावून हात फिरवायचा. तर एका तासाला काही किती हजार हजार रुपये, 50,000, 1-1 लाख रुपये देतात. आम्हाला फक्त एक तास राहू द्या, आपलं भाग्य आपण गोमातेच्या सहवासातच आहो. पण ज्यांच्या ज्यांच्या घरी गायी आहेत त्यांनी कशा कशा नेल्या आणि कत्तलखान्यात दिल्या आहे हे त्यांनाच विचारावं. तुम्हाला गायीची सेवा करता येत नाही तर काही लिंबाचा पाला टाका, काहीतरी करा, परंतु कत्तलखान्यामध्ये गाय देणं हे उचित नाही. म्हणून गोसेवा वाढली पाहिजे. अशा आश्रमातून गोशाळा झाली म्हणजे येणाऱ्या भक्ताच्या मनावर त्याचा परिणाम होत. आणि सगळं आता सगळीकडे आता शहरात बंगले आहेत, खेड्यातही बंगले व्हायला लागले. बंगला झाला की गायीची अडचण निर्माण होत असते. बाकी माणसं म्हणतात आम्ही करत होतो पूर्वी, पण आता त्या बंगल्यात गायीची सोय करता येत नाही का, तुम्ही करून घेतली नाही. बंगल्यात एका बाजूला जर तुम्ही करून घेतली असते 1-2 गायीची सोय तर झाली असती. परंतु आता तुम्हाला जागा पुरे ना, शेजाऱ्याची पुणे त्याच्या शेजाऱ्याच्या जागेत भीत घातली आणि गायीला कसं काय राहील मग. म्हणून तुम्ही शहरात राहा, अगर खेड्यात राहा, गायीची सेवा खूप महत्त्वाची. आपल्या या विठ्ठल आश्रमाच्या माध्यमातून पूजेने महाराजांच्या या सर्व मार्गदर्शनाने याचाही परिणाम मोठा आहे. केवळ हा नुसतंच आश्रमाला आश्रमाचं नाव व्हावं असं त्याचा अर्थ नाही. हे राष्ट्राची खरी संपत्ती वाढावी याच्याकरता सगळं हे हा खटाटोप आहे. आणि गोमाता, जन्म देणारी माता, भूमाता, भारत माता आणि गंगा माता ह्या 5 माता, पंचमाता, ह्या पंचमातेचं आपण शेवटच्या श्वासापर्यंत नेहमी सदैव त्यांच्या सेवेत राहावं. आज या ठिकाणी येऊन पांडुरंगाचं दर्शन झालं, श्री महाराजांचं दर्शन झालं, गोमातेचंही दर्शन झालं आणि आपलंही सर्व साधक मंडळीचं दर्शन झालं, भक्तमंडळीचंही दर्शन झालं. आणि ह्या दर्शनामध्ये खूप खूप समाधान प्राप्त झालं. असाच ईश्वरनिष्ठांची मानदेड आपण म्हणतो, अशी ईश्वरनिष्ठ आपल्याला सदैव आपल्या जीवनात भेटत राहावे हीच ईशचरणी प्रार्थना करूया. ओम सर्वत्र सुखी न संतु, सर्वे संतु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर.
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। बोलता बोलता एक विसर लावे, सर्वांना सुख मिळायलाच पाहिजे, परंतु सुख मिळून आदिपुरुषाच्या ठिकाणी त्यांची सगळी भावना राहिली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तू खूप मोठे व्हा, पण ज्या जेणे हा जीव दिला दान दिदला दान तर याचे करीन चिंतन हे सगळं आपण सांभाळलं पाहिजे। व्यवहार करा, कारखानदार व्हा, सगळं व्हा, साधकाचे महाराज व्हा। महाराज काही लवकर होऊ नका, पण झाले तर व्हा, काही हरकत नाही। परंतु ईश्वरनिष्ठा कायम ठेवायची, देशनिष्ठा कायम ठेवायची, आणि त्याहीपेक्षा श्रीगुरुनिष्ठा कायम ठेवायची, म्हणजे आपलं जीवन सफल होईल। अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त।